सर्वोच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाचा अहवाल फेटाळून लावला आहे ओबीसी आरक्षणाला धक्का नाही तर धोका निर्माण झाला आहे मागासवर्गीय आयोगाने इम्पेरिकल डाटा सादर केला नाही तो सादर करणे शक्य नाही राज्य सरकारचे वकील समर्थपणे बाजू मांडत नाहीत अशा शब्दात माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी ताशोरे ओढले ओबीसी आरक्षणाला धक्का नाही तर धोका निर्माण झालेला आहे हे आता उघड झालेला आहे कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा चुकीच्या पद्धतीने ही मान्य होत आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जो निकाल त्यांनी दिला होता इंटरिम रिपोर्ट देण्यासाठी मागासवर्गीय आयोगांना जी परवानगी दिली होती त्यानुसारच वास्तविक हा आ, रिपोर्ट इंटरिम रिपोर्ट आहे त्यामुळे हा काही इम्पेरिकल डाटा नाही आहे त्यामुळे ज्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या गोष्टी त्यांना हव्या आहेत त्या आत्ता देणं शक्यच नाही आहे परंतु सरकारकडून नीट मांडणी होत नाही आहे सरकारी वकील नीटप्रमाणे ही मांडणी होत नाही असं दिसतं आहे आणि त्यामुळे ओबीसीच्या बाब विरोधात हे निकाल जात आहे